महाविकास आघाडीनं गेल्या अडीच वर्षात केवळ स्वतःची तुमडी भरली पण विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय महाविकास आघाडीचा सत्तेचा माज आणि मस्ती उतरवण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेनं भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या पाठीशी राहावं असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं कोल्हापुरात हिंदुत्वाचा विचार रुजलाय त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारा शिवसैनिक भगव्याची साथ कधीही सोडणार नाही असा ठाम विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला कसबा इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी कसबा पावडा इथं प्रचारसभेचं आयोजन केलं होतं या सभेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार गोपीचंद पडळकर भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री सतेश पाटील कसबा बावड्यातील असूनही बावड्याचा विकास का झाला नाही अशी विचारणा ना भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक के यांनी केली कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात राजकारण झालं टाकी बांधून पूर्ण झाली पण या टाकीत पाणी येत नाही गोरगरिबांची मुलं शिकणाऱ्या महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत पण त्यांच्या खासगी शाळा जोमात सुरू आहेत राजाराम बंधाऱ्याजवळचा बांधण्यात येणारा नवीन पूल गेली सात वर्ष रखडलाय त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद होते ड्रेनेजची स्थिती वाईटच आहे पाणंद रस्ते अपुरे आहेत खोटं बोलून लोकांची फसवणूक करण्याचं काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून द्यावं असं आवाहन धनंजय महाडिक यांनी केलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षातील कामाचा पंचनामा केला श्री अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र आराखडा कागदावरच आहे पालकमंत्र्यांच्या घराशेजारीच कचऱ्याचे ढीग आहेत थेट पाईपलाईन योजनेचा पाणी लोकांना मिळालेलं नाही सरकारी शाळा बंद पाडल्या संपूर्ण शहराचा बट्ट्या बोळ करण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू आहे असा आरोप दरेकर यांनी केला कोल्हापुरात हिंदुत्वाचा विचार रुजलाय त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा सच्चा शिवसैनिक भगव्याची साथ कधीही सोडणार नाही असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला जनतेला माझी विनंती आहे खास करून शिवसैनिकांना विनंती आहे बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा भगव्या रक्ताचा भगवा शिलेदार इथला शिवसैनिक या ठिकाणी बाळासाहेबांनी घडवलेला तुम्ही <गली> पंढरपूर प्रमाणे इथे काँग्रेसच्या हाताचा झेंडा खांद्यावर घेणार आहात का तुम्ही देवलूरका त्या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा हातावर खांद्यावर घेणार आहात का हा प्रश्न आज त्या ठिकाणी माझा इथल्या शिवसैनिकांना आहे कारण शिवसेना दिवसेंदिवस त्या ठिकाणी खाली जाते हिंदुत्वाचा विचार या ठिकाणी सत्तेसाठी सोडला जातोय म्हणून आज शिवसैनिक ही अस्वस्थ आहे कोल्हापुरातील जनतेला धमक्या देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न होतोय ही दडपशाही आपल्या मतांच्या जोरावर नेस्तनाभूत करण्याची ताकद कर जनतेमध्ये आहे त्यामुळं सत्तेचा माज आणि मस्ती उतरण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठबळ द्या असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं ठाकरे साहेब पवार साहेब आपण प्रतिष्ठेचा विषय करता आपण राजीनामा या ठिकाणी घेत नाही उलट पक्षी सांगतात की तुरुंगात असला तरी चालेल आम्ही राजीनामा घेणार नाही ही मस्ती उतरवण्याचं काम तुम्हाला करायचं तुम्ही तीन पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता मिळालेल्या सत्तेचा आणि अशा प्रकारची वर्तणूक या लोकांची येते आणि म्हणून माझी कोल्हापूर वासियाला विनंती आहे कि आपल्यावरच्या चा अन्यायाचा अत्याचाराचा बदला घेण्याची संधी आपल्याला आंबा मातेने दिले आणि ज्या वेळेला या ठिकाणी आपले सत्यजित कदम आमदार होते त्यावेळेला ह्यांची मस्ती आणि नशा उतरल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझा कोल्हापूरवासियांना कोल्हापूर जिल्ह्याला पालकमंत्री आहे का असा प्रश्न पडतोय महापुरामुळे नुकसान झालेल्यांना अजून मदत मिळालेली नाही असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांकडून लोकांना धमकावलं जात पण कोणीही कायम सत्तेत राहत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी खरा जातीयवाद पसरवल्याचं सांगितलं आरक्षण विरोधी असणाऱ्या दोन्ही काँग्रेसना या निवडणुकीत गाडून टाका आणि भाजपचे उमेदवार नाना कदम यांना निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर उमेदवार सत्यजित कदम भगवान काटे महेश जाधव माजी महापौर शिवाजीराव कदम यांनी मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडीच्या कारभाराचे वाभाडे काढले या सभेला युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील आमदार राम सातपुते कृष्णराज महाडिक चंद्रकांत घाटके प्रदीप उल्पे हिंदुराव शेळके गणेश देसाई विजय जाधव दिलीप उल्पे अशोक देसाई विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते